स्वरा समृद्धि कांदा बियाणे म्हणजेच शेतकऱ्यांच्या विश्वासाचे बियाणे। आजच आपल्या जवळच्या कृषी केंद्रावर जाऊन खरेदी करा आणि भरघोस उत्पन्न मिळवा। संपर्क 94 22 48 23 17। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। मालेगाव तालुक्यातील लिमगाव येथे दिनांक 19 रोजी वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थातर्फे TKRH विद्यालय निमगाव व किसान माध्यमिक विद्यालय वाखारी येथे सर्प जनजागृती व शून्य सर्प दंश अभियान मार्फत शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। उंदीर हा आपल्या शेतातील 30% धान्याचं नुकसान करतो व त्याला आळा घालण्यासाठी सर्प वाचावा व सर्प आपल्या घरात न येऊ देण्यासाठी आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवावा। सर्पदंश झाल्यास सर्वात प्रथम सरकारी दवाखान्यात जावे, वेळ होत असेल तर प्रथम उपचार कसे करावेत हे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले। सर्पदंश झाल्यास कुठल्याही मांत्रिकाकडे न जाता जवळचा सरकारी रुग्णालयात जावे असे आवाहन सर्पमित्र गणेश देशमुख, पवन आंधळे, विजय उगले, सोमनाथ येवले, सागर कापुरे, निलेश चव्हाण यांनी केले आहे। आपल्या भारतात प्रमुख 4 अतिविषारी सर्प नाग, मन्यार, घोणस व फुरसे हे आहेत व निम विषारी मार्जया, हरणठोळ, भारतीय आनडी खाऊ सर्प, सोन सर्प, जाड रेती सर्प, लिथीचा रेती सर्प व बिनविषारी सर्प अजगर, धामण, तस्कर, धूळ नागिन, नानेटी, पांधिवड, माडूळ, वाळा, गवत्या कवड्या, कुकरी, डुरक्या, घोणस, रुका, चित्रागण नायकूळ हे पूर्णपणे बिनविषारी सर्प आहेत। आपल्या घरात व घराच्या परिसरात सर्प आल्यास न मारता सर्पमित्रांना संपर्क करावा असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे। सर्प वाचावा, निसर्ग वाचावा। सध्या तालुक्यात सर्पदंशाचे प्रमाण वाढल्याने सतत जनजागृती करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले। प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी संदीप सोळुंके, मळगाव।